नमस्कार, के टी व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतरही शासन आणि प्रशासनाकडून बारसू इथं माती सर्वेक्षणाचं काम सुरूच, ग्रामस्थ पुन्हा आंदोलन करण्याच्या मूडमध्ये. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी रत्नागिरी येथील जाहीर सभेत रिफायनरी बाबत स्पष्ट भूमिका व्यक्त न केल्यानं ग्रामस्थात संभ्रमाचं वातावरण. उन्हाळी सुट्टीमुळे गणपतीपुळे, आरेवारे, भाटे आदी ठिकाणची पर्यटन स्थळं झाली हाऊसफुल. आणि चंपक मैदानावर सुपरस्टार सर्कसला प्रारंभ, नागरिकांनी सर्कसचा लाभ घ्यावा, संचालक प्रकाश माने यांनी केलं आवाहन. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आ जा, तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आ जा, तुझे मां पुकारे अब, मीलो आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आ जा, तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी मां के पास. मुकुल माधव विद्यालय बालवाडी ते 12वी पर्यंत विद्यार्थ्यांच्या सर्वसमावेशक शिक्षणासाठी कटिबद्ध असून, शिक्षण हा आयुष्याचा प्रवास आहे अशी आमची धारणा आहे. आमचे अनुभवी व समर्पित शिक्षक विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण प्रदान करण्यासाठी सज्ज आहेत, ज्यामध्ये केवळ शैक्षणिक नाही तर त्यांना त्यांच्या कलागुणांचा आणि आवडींचा विकास करण्यात मदत करणारे अतिरिक्त क्रियाकलाप देखील समाविष्ट आहेत. आमच्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना विज्ञान आणि वाणिज्य प्रवाहातील विविध विषयांमधील प्रगत अभ्यासक्रमाचा समावेश आहे. आम्ही शाळा, कॉलेज आणि त्यापुढील यशासाठी आवश्यक नेतृत्व कौशल्ये विकसित करण्यास मदत करतो आणि स्वारस्य आणि आवड शोधण्यासाठी पुरेशा संधींसह स्वतंत्र स्वयंप्रेरित शिक्षणाला प्रोत्साहन देतो. मुकुल माधव विद्यालयात आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि आत्मविश्वासपूर्ण, जबाबदार आणि यशस्वी नागरिक बनण्यास मदत करण्यासाठी वचनबद्ध आहोत. आम्ही आपणास आमच्या या उद्दिष्टपूर्तीसाठी आमंत्रित करत आहोत. त्वरा करा, मुकुल माधव विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात बालवाडी ते इयत्ता 12वी पर्यंतचे प्रवेश आता सुरू झाले आहेत. In my school, studies go well and additionally, karate, music, sports, competitive exams take place too. Our teachers take great efforts for the development of the students. My school has all the necessary facilities like computers, library and laboratory available to students. Do visit my Mukul Madhav Vidyalaya. कराटे एरोबिक्स पासून अनेक शैक्षणिक उपक्रम चांगल्या पद्धतीने राबवले जातात. माझे पहिली ते 10वीचे शिक्षण याच शाळेत पूर्ण होत आहे. मुकुल माधव विद्यालयाचा निकाल दरवर्षी 100% लागतो. त्यासाठी आमचे सर्व शिक्षक विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष देतात. मुकुल माधव विद्यालयात सर्व सुविधा उपलब्ध आहेत. ई लर्निंग पासून विज्ञान कक्षापर्यंत सर्व अत्याधुनिक सुविधा मुकुल माधव विद्यालयात असून, शाळेतील मोठ्या मैदानावर भावी खेळाडू घडविले जातात. आमच्या मुकुल माधव विद्यालयाला अवश्य भेट द्या. धन्यवाद. गुटन मॉगन ईश हायस आर्या गुप्टे ईश बिन सेन यार आर्ट ईश बोन इन रत्नागिरी ईश बिन इम फियर टेन क्लास मायनर शूल हायस्ट मुकुल माधव विद्यालय डांक. अनिल सुर्वे, मी मुकुल माधव विद्यालयात शिकते, याचा मला खूप अभिमान वाटतो. गमत म्हणजे मी शाळेपासून 10 किलोमीटर अंतरावर राहते.
तरीही मी मुकुल माधव शाळाच निवडली, कारण आमच्या शाळेत सर्व गुणांना वाव दिला जातो व अभ्यासासोबतच अन्य उपक्रमांचाही समावेश असतो। आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतरही बारसू पंचक्रोशीत कडक पोलीस बंदोबस्तात माती सर्वेक्षणाचं काम सुरूच असल्यानं ग्रामस्थात नाराजीचे सूर उमटू लागले आहेत। बारसू इथे रिफायनरी व्हावी म्हणून मी लेखी पत्र दिलं हे खरं आहे, परंतु लोकांवर अत्याचार, अन्याय आणि दंडेलशाहीनी नव्हे तर लोकांना विश्वासात घेऊन रिफायनरी करा असं मी बोललो होतो, असं उद्धव ठाकरे ठणकावून म्हणाले। नाणार येथे प्रकल्प होऊ नये या तिथल्या ग्रामस्थांच्या मागणीला पूर्णपणे पाठिंबा देऊन शिवसेना त्या आंदोलनात उतरली होती आणि तो प्रकल्प आम्ही तिथून घालवला। त्याच वेळेला माझी भूमिका स्पष्ट होती की प्रकल्पाला विरोध किंवा प्रकल्पाचं समर्थन हे आम्ही आमच्या मनाने किंवा बसल्या जागी काही करत नाही, तर ज्या कोणालाही हा प्रकल्प पाहिजे असेल आणि जर का तिथे त्याचं स्वागत होत असेल तर तो प्रकल्प जरूर जावा। त्याच दरम्यान आपल्याला कल्पना आहे की आशिष देशमुख त्यासुद्धा बातम्या आल्या होत्या की मला येऊन भेटले होते आणि हा प्रकल्प आम्हाला विदर्भात द्या, तर मी त्यांना सांगितलं की हा पाण्याच्या बाजूला लागतो वगैरे, पण ते म्हणाले ठीक आहे आम्ही बघतो। तर ठीक आहे, नंतर मी मुख्यमंत्री झाल्यावर आत्ता जे सुपारी घेऊन फिरतायत गद्दार, त्याच गद्दारांनी मला असं सांगितलं की इथे हा प्रकल्प जर का झाला, म्हणजे आता बारसू आहे आता प्रकल्प जिकडे प्रस्तावित आहे तिथे, तर तिथल्या लोकांचा काही तिकडे विरोध नाही, बरीचशी जमीन ही निर्मनुष्य आहे, पर्यावरणाची हानीसुद्धा होणार नाही किंवा कमीत कमी होईल, आणि हा प्रकल्प तिकडे आला तर एक चांगला प्रकल्प आपल्या राज्याला मिळेल। आणि जो तुमचा आक्षेप नाणारच्या वेळेला होता की पर्यावरणाची हानी होणार नाही, जनतेचा विरोध राहणार नाही, अशा पद्धतीने हा प्रकल्प आम्ही इकडे आणला तर आम्ही पुढाकार घेऊन आम्ही तो करू। तुमच्या सगळ्यांच्या लक्षात असेल की मग मी ते पत्र केंद्राला पाठवलं, साधारणतः रिफायनरी इकडे होऊ शकते की नाही याची एक चाचपणी करून जर त्यांनी हो म्हटलं असतं जे म्हटलं, तर त्याच्यानंतर माझी अशी एक मांडणी होती की जसं आज मी आलेलो आहे तसंच मुख्यमंत्री म्हणून सुद्धा मी आलो असतो आणि जनतेला समोरासमोर प्रकल्पाचं प्रेझेंटेशन देऊन हो की नाही मी केलं असतं। दुर्दैवाने नुसतं पत्राचं भांडवल केलं जातं, पण जो पारदर्शकपणा याच्यामध्ये पाहिजे, जर हा प्रकल्प चांगला आहे तर महाराष्ट्रातले सगळे पोलीस आज बारसूमध्ये का आणलेत, घराघरामध्ये पोलीस का घुसवलेले आहेत, लाठ्याकाठ्या आणि अश्रुधूर इथल्या लोकांवरती का केले जात आहेत, मारले जातात आणि लाठी भाल्लं केलं जातोय, तर याचं उत्तर मिळत नाहीये। जसा मी आज गावकऱ्यांमध्ये आलो तसं त्या सुपारी बहादरांनी यावं आणि द्यावं प्रेझेंटेशन, मी कुठे आडील, पण लोक विरोध करत असतील तर मी सुद्धा शिवसेना म्हणून त्याचा विरोध करणार। शासन, प्रशासन, MIDC आणि कंपनी हजारोंच्या पोलीस बंदोबस्तात ग्रामस्थांना फाट्यावर मारून बारसू पंचक्रोशीत माती सर्वेक्षणाचं काम करत असल्याबद्दल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर नाराजी व्यक्त करत हुकुमशाही पद्धतीवर टीका केली। आमची भूमिका सगळ्यांची एकच आहे आणि होती, जर प्रकल्प चांगला असेल आणि गावकऱ्यांचा विरोध नसेल तर प्रकल्प न होण्यासाठी आम्ही काय मरे येण्याचं कारण नव्हतं, पण ज्या पद्धतीने दडपशाही चाललेली आहे म्हणजे त्याच्यात काहीतरी काळबेरा आहे, आणि म्हणूनच ती दडपशाही बघितल्यानंतर राजांनी सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केली आहे की तुम्ही आम्हाला फसवत आहात, ह्याच्यामध्ये नक्की काहीतरी दडपशाही करते म्हणजे काळबेरा आहे, इथल्या पर्यावरणाची हानी करून हा प्रकल्प आम्हाला नको। प्रकल्पासाठी जनमत चाचणी घेण्यापेक्षा तुम्ही लोकांसमोर जायला पाहिजे, जर मी पत्र दिलं होतं तुम्ही आज लोकांसमोर लोकांमध्ये जाऊन उभं का राहिलो, तेवढं धाडस त्यांनी करावं, पण उपऱ्यांची सुपारी घेऊन माझ्या भूमिपुत्रांच्या घरावरती वरवंटा का फिरवत आहे, हे उपऱ्यांची सुपारी आहे, जे दलालच म्हणायला पाहिजे की ज्यांनी जमिनी विकण्यामध्ये मलिरा खाल्लेला आहे तो मलिऱ्याचं आता करायचं काय, तो परत द्यावा लागेल, म्हणून तो देता द्यायला लागू नये त्यांच्याकडनं, आणि हा प्रकल्प कंपनी ज्यांची असेल त्यांच्याकडनं सुद्धा यांनी मलिरा खाल्ला असेल। शासन आणि प्रशासनानं
पोलीस बळाच्या जोरावर ग्रामस्थांना कितीही मागे सरकवण्याचं काम केलं असलं तरी ग्रामस्थ मात्र आजही रिफायनरी विरोधात ठाम असल्याचं दिसून आलं आहे। आजही बारसू पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा रिफायनरी प्रकल्पाला विरोध असल्यानं शासन आणि प्रशासन हतबल झालं असल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे आता यातून कशा प्रकारे मार्ग काढला जाईल याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे। मनसे प्रमुख राज ठाकरे हे मागील आठवड्यात रत्नागिरी दौऱ्यावर आले असता त्यांनी जाहीर सभेमध्ये बारसू इथं होणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाबाबत कोणतीही स्पष्ट भूमिका जाहीर केली नसल्याचं दिसून आलं आहे। कोकणासारखा भाग, परमेश्वरी आशीर्वाद मिळालेला भाग, आज आम्ही इथे मांडतो, वाद चालू आहेत, प्रकल्प नाणारला होणार का बारसूला होणार, हे नवीन बारसू कुठून आलं? मला वाटलं नाणारचं नाव बदललं आणि बारसू झालं। हे कुठून होतंय? कुठून या सगळ्या गोष्टी होत आहेत? कुठून? मला कोकणातल्या आपल्या मला लोकांबद्दल पण मला आश्चर्य वाटतं आणि तुमच्या पायाखालनं तुमच्या जमीन निसटून जाते। शंभर शंभर एकराचे पॅचेस निघून जात आहेत, हजार हजार एकर जमीन निघून जाते, समजत नाही तुम्हाला, कळत नाही कोणतरी विकत घेत आहेत म्हणून। आणि हे सगळे लोकप्रतिनिधी जे आहेत ना, या लोकप्रतिनिधींना पहिल्यांदा कळत की इथे प्रकल्प कोणत्या येणार आहेत, कवडी बोल दामात तुमच्याकडनं जमीन विकत घेतात आणि जेव्हा तो प्रकल्प जाहीर होतो त्यावेळेला सरकारकडनं किती त्याच्या म्हणजे हजार पट जास्ती पैसे घेऊन मोकळे होतात। व्यापार व्यापार चालू आहे नुसता। नाणारमध्ये प्रकल्प आणणार होते, नाणारला विरोध झाला, अचानक बारसू नाव आलं। माझ्याकडे आज कलेक्टर आले होते, मी त्यांना विचारलं, म्हटलं का हो, म्हटलं बारसू मध्ये किती जमीन आहे, किती, म्हटलं हातात किती जमीन आली, हजार एकर आली, कशी आली कळलं नाही तुम्हाला? जमीन विकताना कळलं नाही आपल्याला? मुंबईवरनं अनेक लोक ज्यावेळेला कोकणामध्ये येतात, गणपतीच्या वेळेला येतात, होळीच्या वेळेला येतात, तुमच्यामध्ये चर्चा होते, चर्चा झाली नाही तुमची? मग येऊन भेटता ते कशासाठी भेटता? सकाळच्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला ज्यावेळेला आपल्या मंदिरामध्ये ज्यावेळेला तुम्ही बसता आणि गप्पा मारता त्यावेळेला तुम्हाला माहिती नाही की आपल्या घरची जमीन गेलेली आहे? याच लोकप्रतिनिधींचे व्यापारी मित्र इथे तुमच्या समोर फिरत असतात, कवडी बोल किमतीने तुमच्याकडनं जमिनी विकत घेतात आणि बाकी सरकारला बड्या दामामध्ये विकतात। मनसे प्रमुख राज ठाकरे यांची ज्या ज्या ठिकाणी जाहीर सभा होते त्या ठिकाणी मोठी गर्दी जमत असते, परंतु रत्नागिरी इथं पार पडलेल्या जाहीर सभेला मात्र मोठ्या गर्दीऐवजी दर्दी लोक जास्त होते आणि त्यावेळी त्यांनी जोरदार बॅटिंग केली। गेले काही महिने मला समजेनाशीच झाले, ती गेले काही वर्षच, एक दोन चार वर्ष तर झाली, तर काही कोण कुठे आहे तेच समजत नाही मला। काही आमदार ज्यावेळेला समोर येतात त्यावेळेला प्रश्न पडतो की विचारू असं वाटतं सध्या कुठे आणि दुसरीकडे तो राजीनाम्याचा गोंधळ सुरू होता, तो काल संपला। अनेक लोक, मी मागे एकदा म्हटलं होतं, मी जेव्हा त्यांनी सांगितलं जाहीर केलं होतं की मी निवडणूक लढवणार नाही, त्यावेळेला मी म्हटलं होतं की पवार साहेब स्वतः विचार सांगतायत की मी निवडणूक लढवणार नाही, तुमचं काय मत आहे? समोर परत पवार साहेबच उभे आहेत, ते म्हणतात नाही निवडणूक लढवली पाहिजे तुम्ही।
मला असं वाटतं खरंच त्यांना राजीनामा द्यायचा होता. पण जेव्हा त्यांनी राजीनामा दिल्यानंतर अजित पवार ज्या प्रकारे वागलेत तो गप्पा बस तो शांत बस तो ते सगळं पवार साहेबांच्या डोळ्यात देखत होत असताना पवार साहेबांच्या मनात आलं असणार अरे मी आता राजीनामा दिलाय हा माणूस असा वागतोय. खरंच जर दिला तर हा उद्या मला पण सांगेल हे गप्पावास. रत्नागिरी जिल्ह्यात मनसेनं अजून मजबूत पकड घेतली नसल्याचंच दिसून आलं आहे. परंतु जे काही नेते आणि कार्यकर्ते मनापासून काम करत आहेत आणि मनसे हा पक्ष वाढवण्यासाठी काम करत आहेत त्यांना राज ठाकरे यांच्या जाहीर सभेनंतर अधिक प्रतिसाद मिळेल असं बोललं जात आहे. आज कोकणामध्ये आलोय अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. पण त्या प्रलंबित राहण्याची कारण किंवा ते प्रश्न उभे राहण्याची कारण ते तुम्ही आहात. जास्त जास्त व्यापारी लोकप्रतिनिधींना निवडून देऊन त्याच त्याच पक्षांना निवडून देऊन त्या पक्षांनी सगळा अख्खा कोकणाचा व्यापार करून ठेवलाय. तुम्ही तिथे तुम्ही तसेच आणि 30-30 माणसं निवडून येत आहेत. राज्य सरकारमध्ये त्यांनाही काही किंमत नाही. त्यांची किंमत झालेलीच आहे. मी मागच्या वेळेला जेव्हा आलो मी या कोकणाच्या रस्त्यावरनं 2007 मुंबई गोवा मार्गाचं काम सुरू झालं. अजून पूर्ण होत नाहीये. काय करतात तुमचे लोकप्रतिनिधी? कुठे तुमचे खासदार? कुठे तुमचे आमदार? कारण त्याच त्याच लोकांना सतत तुम्ही निवडून देताय. त्यांना फरकच पडत नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की अरे काम केलं काय नाही केलं काय, ही माणसं आम्हाला निवडून देणारच आहेत. खास खळग्यात आणि खड्ड्यामध्ये जाणार तुम्ही. तुमच्याबद्दल आपुलकी तर शून्य आहे लोकांना. तीच गोष्ट बघा, 2007 सुरू झालेला हा प्रकल्प मुंबई गोवा रस्ता आज 2023 जवळपास 16 वर्ष अजून काही नाही. मधले पॅचेस फक्त झालेत. मधले मी जेव्हा या रस्त्यावर गेलो मागच्या वेळेला त्यावेळेला मी देवेंद्र फडणवीसांना फोन केला. म्हटलं हो त्या रस्त्याचं म्हटलं एकदा बघा काहीतरी. म्हटलं मला बोलले तुम्ही नितीनजींशी बोलून घेता का, गडकरींशी? म्हटलं बोलतो. नितीनजीने फोन लावला मी गडकरींना. मी म्हटलं नितीनजी, म्हटलं मी आता त्या मुंबई गोवा आपल्या पुढा गोव्या रस्त्यावरनं आलो. म्हटलं काय हालत झाली म्हटलं त्या रस्त्याची, इतकी वर्ष झाली म्हटलं रस्ता पूर्ण होत नाही. मला म्हणले काय करणार, त्याचे कॉन्ट्रॅक्टर पळून गेले. पळून गेले? ज्यांना आजपर्यंत तुम्ही निवडून दिलं त्यांच्यापैकी एकांतरी विचारलं का हे पळून कसे गेले, का गेले, हा रस्ता का नाही होत आहे? कारण या लोकांना फक्त तुमच्याशी मतदानाशी फक्त निगडीत हे संबंध विषय आहे तुमचा. मतदान करा, मोकळे व्हा, आमचे आम्ही तुमचे तुम्ही. आणि आता पाहूया मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या रत्नागिरी इथं पार पडलेल्या जाहीर सभेची एक झलक खास के टीव्हीच्या दर्शकांसाठी. याच आपल्या बारसूमध्ये कातळ शिल्प सापडली आहेत आणि युनेस्को नावाची जी संस्था आहे मोठी, या युनेस्को नावाची संस्था आहे ही ज्यांचे जगभरातल्या 192 देशांबरोबर करार आहेत. आणि 192 देश त्याच्यामध्ये भारत पण आहे, भारताने देखील करार केलेला आहे.
या युनेस्कोच्या अंडर येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आपलं कुठचं ती आपली लेण्या अजंता वेरूळ त्याच्यानंतर मुंबईचं छत्रपती शिवाजी टर्मिनस अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या युनेस्कोच्या अंडर येतात आणि युनेस्कोच्या अंडर आल्यानंतर त्या संस्थेच्या अंडर आल्यानंतर ती संस्था ठरवते की त्याच्या बाजूला डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे की होणार की नाही होणार. आणि जिथे अशा प्रकारच्या गोष्टी मिळालेल्या आहेत काही हजारो वर्ष जुन्या त्याच्या बाजूला तर तुम्हाला प्रगती डेव्हलपमेंट करताच येत नाही. आमच्याकडे जमिनी विकून बसलेले आहेत, आम्हाला माहितीच नाही युनेस्को काय. उद्या युनेस्कोने सांगितल्यानंतर केंद्र सरकारला ती गोष्ट करावीच लागेल की जिथे कातळ शिल्प आहे त्याच्यापासून एक त्याला बफर एरिया म्हणतात म्हणजे काही किलोमीटरचा असतो किलोमीटरचा त्या भागामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची डेव्हलपमेंट करता येत नाही. मला बघाशी कोणीतरी सांगितलं जवळपास तो जर भाग आला त्याच्या भोवती 3 किलोमीटर तुम्हाला प्रगती करताच येत नाही, काही करता येत नाही, कारण ती गोष्ट जगासाठी उघडी होते. परीक्षा संपताच शाळांना सुट्टी मिळाल्यानं शेकडो विद्यार्थी पालक आणि चाकरमानी गणपतीपुळं आरेवारे आदी समुद्रकिनारी दाखल झाल्यानं सर्व किनारे पर्यटकांनी फुलून गेले आहेत. उन्हाळी सुट्टी पडली की महाराष्ट्रातील पर्यटकांची पहिली पसंती असते ती रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निसर्गरम्य समुद्र किनारे पाहण्याची आणि त्या ठिकाणी मौज मजा करण्याची. मागील 8 दिवसांपासून गणपतीपुळे आरेवारे भाटे मांडवी वेळणेश्वर हरणय मुरुड आदी पर्यटन स्थळी पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल झाले असल्यानं सर्वत्र उत्साहाचं वातावरण पसरलं आहे. मुंबई पुणे सातारा कोल्हापूर कराड आदी भागातील चाकरमानी मोठ्या प्रमाणात रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाल्यानं सर्वच पर्यटन स्थळांवर मोठी गर्दी असल्याचं दिसून आलं आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध सुपरस्टार सर्कसचे शो उद्यमनगर इथं असलेल्या चंपक मैदानावर सुरू झाल्यानं त्याला रत्नागिरीकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. Thank you.
it sound right, boy. मागील काही वर्षांपासून सर्कस लोप पावत असतानाच आम्ही मात्र ती विविध खेळांच्या माध्यमातून सुरू ठेवण्याचं काम करत असल्यानं नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावं असं आवाहन मालक प्रकाश माने यांनी केलं आहे. नमस्कार, मी प्रकाश माधू माने, सुपरस्टार सर्कस मालक. सुपरस्टार सर्कस आपल्या रत्नागिरीमध्ये फार दिवसानंतर सर्कस आली आहे, तरी आपण सर्वांनी पाहावं, कारण सर्कस ही मला वाटतं आपल्या रत्नागिरीत शेवटची सर्कस आहे. ह्याच्यापुढं सर्कस येते का नाही येत माहीत नाही, कारण सर्कस ही लुप्त व्हायला लागली आहे. तर सर्कसची कला जगवण्यासाठी आम्ही फारसा प्रयत्न करत आहोत, आणि तुम्ही फक्त इतकं प्रयत्न करा की सर्कस पाहायला या, म्हणजे हे कलाकार जगतील हीच आशा आहे. सर्कसचे दररोज 3 खेळ आहे. पहिला खेळ 4 वाजता, दुसरा 6:15 आणि तीसरा रात्री ठीक 8:30. भरपूर 2 तासाचं मनोरंजन आहे, आणि जिमनॅस्टिक आणि संपूर्ण सर्कसीचा संपूर्ण खेळ आहे. आपण एकदा पाहूनच खात्री करा हे सांगतोय. आणि आता पाहूया रत्नागिरी येथील उद्यमनगर चंपक मैदान इथं सुरू असलेल्या सुपरस्टार सर्कसची एक झलक खास KTV दर्शकांसाठी. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतरही शासन आणि प्रशासनाकडून बारसू इथं माती सर्वेक्षणाचं काम सुरूच, ग्रामस्थ पुन्हा आंदोलन करण्याच्या मूडमध्ये. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी रत्नागिरी येथील जाहीर सभेत रिफायनरी बाबत स्पष्ट भूमिका व्यक्त न केल्यानं ग्रामस्थात संभ्रमाचं वातावरण. उन्हाळी सुट्टीमुळे गणपतीपुळे, आरेवारे, भाटे आदी ठिकाणची पर्यटन स्थळं झाली हाऊसफुल. आणि चंपक मैदानावर सुपरस्टार सर्कसला प्रारंभ, नागरिकांनी सर्कसचा लाभ घ्यावा, संचालक प्रकाश माने यांनी केलं आवाहन. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.